कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने हे 3 दिवसाचं लक्षणीय उपोषण आहे. उपोषण हे सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे उपोषण 3 दिवस होणार आहे. या 3 दिवसात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात तोंडावर 3 दिवसात योग्य तो निर्णय महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा सर्व अधिवेशन काळात मंत्रिमंडळाने निर्णय न घेतल्यास आम्ही 3 दिवसानंतर काम बंद आंदोलन कायमस्वरूपी करणार आहे. कारण त्याचं असं आहे की गेल्या 2 वर्षापासून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र तर नाही तर सातारा जिल्ह्याचं बोलायचं म्हणलं तर जवळजवळ 2.5 ते 3 हजार कोटीची कामं मंजूर आहेत ती. आणि ऍक्च्युली 600 ते 700 कोटीची बिलं अजून झालेली नाहीत. सर्वसामान्य सातारा जिल्ह्यातले हॉटमिक्स प्लॅनधारक असतील, सर्वसामान्य कॉटेजवर 200 ते 250 कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि बँकेचं व्याज असेल, बँकेचं देयक असेल, याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर घाईकुतीला आले आहेत. त्यामुळे 3 दिवसात जर का निर्णय घेतला नाही तर आम्ही कायमस्वरूपी आता आपला सातारा जिल्हा तर मुख्यमंत्री जिल्हा आहे आणि मुख्यमंत्री जिल्ह्यात जास्तीत जास्त कामं गेल्या बजेटला जवळजवळ 1000 कोटीची कामं सातारा जिल्ह्यात मंजुरलेली आहेत. महाबळेश्वर सारखा जिल्हा नवीन महाबळेश्वरचा पर्यटनच्या दृष्टीनं नवीन महाबळेश्वर मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नासाठी जास्तीत जास्त कामं मंजूर करायचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं कामही पूर्ण होत गेले आहेत, परंतु देयक झालेली मिळालेली नाहीत. त्यामुळे देयक महाराष्ट्रातील जरी संपूर्ण महाराष्ट्रात असलं तरी सातारा जिल्ह्यात स्पेशल केस म्हणून मुख्यमंत्री मोदी यात लक्ष घालावं आणि सातारा जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टर योग्य तो न्याय द्यावा. हा न्याय न दिल्यास आम्ही 3 दिवसानंतर मग सातारा जिल्ह्यात कुठं पडझड होईल, काय पुरहानी येईल, त्याला सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. कुठलंही कॉन्ट्रॅक्टर हे काम इथून पुढे करणार नाही. नमस्कार, मी सचिन देशमुख, अध्यक्ष बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचा मी स्टेट चेअरमन आहे. आज हॉटमिक्स प्लांट असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार संघटना आणि सर्व गव्हर्नमेंट ठेकेदार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन 3 दिवसाचं सकाळी उपोषण आपण करत आहोत अधीक्षक अभियंता साहेबांच्या समोर. खरं सांगायचं झालं तर गेले 2 ते 3 वर्ष झाले हा विषय आम्ही प्राधान्यानं सरकारपुढे मांडत आहोत. बिल्डर्स असोसिएशनतर्फे सुद्धा आम्ही 24 एप्रिलला या इथंच आपण निवेदनं पण दिली होती की आमच्या लोकांची प्रलंबित देयकांची ताबडतोब आपण निपटारा करावा अशी आपली मागणी आहे. दरवेळेस काय होतं की कामांची देयक जास्त रकमेची आणि नवीन टेंडर्स नवीन निघत आहेत आणि पूर्वीचा जो काही बॅकलॉग आहे तो तसाच राहिलेला आहे. आज आमचा सरकारी कंत्राटदार ठेकेदार माणूस हा सरकारी कामं केल्यानंतर त्यांची बिलं न निघाल्यामुळं त्यांच्यावरती फार अडचणी, आर्थिक अडचणी आज त्यांच्यासमोर उभ्या आहेत. 2-2 वर्ष जर बिलं निघत नसतील तर पुढच्या ह्या बँकांची व्याज आणि इतर काही गोष्टींना आपण कसं समोर जायचं असा त्या सर्व ठेकेदारांच्या पुढं प्रश्न पडलेला आहे. आणि ह्या बांधकाम क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारं क्षेत्र आहे आणि याच्यावरती जवळपास आता सातारा जिल्ह्यामध्ये म्हणाल तर कमीत कमी 25 ते 30 हजार कामगार या क्षेत्रामध्ये काम करतात आणि महाराष्ट्रभरही तशाच पद्धतीनं शेतीनंतरचा 2 नंबरचा रोजगार उपलब्ध करून देणारा हा व्यवसाय आहे. आणि या व्यवसाय जर आपले सरकारी देयक जर नाही निघाली तर हे पुढे कामगारांची त्यांच्यावर सुद्धा आमच्या नंतर कामगारांवर सुद्धा ही उपासमारीची वेळ येऊ शकते. तर आमचं आता अधिवेशन चालू आहे सर ह्याचं, तर आमचं सर्व संघटनांतर्फे सरकारदरबारी आमचं मागणं आहे की आमची प्रलंबित देयकांचं लवकरात लवकर येत्या 2 महिन्यामध्ये निपटारा करावा आणि अन्यथा आम्ही यापेक्षाही जास्त तीव्रतेनं आंदोलन करणार आहोत याची सरकारनं दखल घ्यावी. आज मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून हा सातारा जिल्हा इथं समजला जातो. या इथं सुद्धा जर समजा आर्थिक तरतूद नसेल कामांची तर मग खूप बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तर काही वेगळी परिस्थिती नाही आहे. मी आज नाशिक, नगर, नांदेड
या सर्व ठिकाणी पाहतोय आपण तर बऱ्याच ठिकाणी आर्थिक म्हणजे 600-700 कोटी रुपयाची बिल पेट्रोल मिळत आणि 60-50 कोटी निधी येतोय अशा प्रकारचे सर्व ठिकाणी 10-5% निधी येत आहेत. तर माझी आम्ही या सर्व संघटनेतर्फे सरकारला एक निवेदन देऊ इच्छितो की लवकरात लवकर आमच्या निधीची तरतूद करावी ही आमची या आजच्या उपोषणातर्फे आमची मागणी आहे. धन्यवाद. आज महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं या प्रलंबित देयकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी साखळी उपोषण पूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेलं आहे. खरी वस्तुस्थिती परिस्थिती पाहिली तर सगळ्या गोष्टींवरती शासनानं लक्ष वेधलं जातं, परंतु कॉन्ट्रॅक्टर हा विषय हा बघण्याचा दृष्टिकोन एक शासनाच्या बाबतीमध्ये वेगळा आहे. त्यांचे कितीही कोट्यवधीचं देणं असलं तरी सुद्धा त्याच्याकडे कोणीही दखलपात्र लक्ष दिलं जात नाही. हीच गोष्ट शासनाच्या कुठेतरी निदर्शनास आणली पाहिजे, कारण हा कॉन्ट्रॅक्टर हा एकटा दिसतो परंतु त्याच्या पाठीमागं शेकडो मजूर असतात. हे खऱ्या अर्थानं बेकारीच्या परिस्थितीमध्ये, उपासमारीच्या परिस्थितीमध्ये, आज हलाकीच्या परिस्थितीमध्ये आहे. हे कुठेतरी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. तुमच्या खिशामध्ये जेवढे पैसे असतील तेवढेच तुम्ही कामं मंजूर करा आणि तो निधी त्वरित खाली शासनानं वितरित केला पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्टरपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. ही आमची सर्व कॉन्ट्रॅक्टरची मागणी आहे आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे सर्व मजूर फेडरेशन, सातारा जिल्हा मजूर फेडरेशन, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या या निर्णयामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत.